राणी साहब आम्ही येतो, सदरेवर आहोत. महाराज एक विनंती आहे. बोला. आपण सदरेवर जात आहात तर बाळराजेंनाही सोबत न्यावं. बाळराजेंना? राणी साहेब हो, इतकी काय घाई आहे? बाळराजेंना सदरेवर न्यायला अजून पुष्कळ वेळ आहे. पण आम्हाला वाटत हीच योग्य वेळ आहे. सोयरा राणी साहेब, युवराज पदाचा मोह आता तरी टाळावा. महाराज आम्ही मोहाबद्दल नाही हक्काबद्दल बोलतो आहोत. पण तुमचा हा हक्क मोहाच्याच पायावर उभाय. मोहाच्या पायावर काय उभा? इतरांचं आम्हाला माहिती नाही, पण आपलं स्वराज्य मात्र नक्कीच नाही. महाराज आजवर तलवार आपल्या हातात असायची, आता बोलण्यातही आली. आणि सर एक लक्षात घ्या, आम्ही सगळ्या गोष्टी नीट करू. शंभुराजे मोगलाईत गेले, त्याचा काढणाऱ्यांनी वाटेल तो अर्थ काढू द्या, पण तुम्ही तरी कोणताही अर्थ काढू नका. कारण राजकारणात जे दिसत तस नसत, आणि जसं नसत तस दिसत. हे खूणगाठ मनाशी पक्की बांधून ठेवा. महाराज खूणगाठी बांधाव्यात तरी किती? मग थोडं थांबावा. थांबावं तरी कुठवर? शंभूराजेंनी स्वराज्यावर चालून येईपर्यंत मर्यादेत बोला. असं काहीही होणार नाही, आणि जर असं झालं तर आम्ही बघू काय करायचं ते. देखिए देखिए ये देखिए शंभूराजे कैसी कैसी बातें सुनाई है बादशाह सलामत ने हमें. हम उनकी नाराजगी बर्दाश्त नहीं कर सकते, और इसके जिम्मेदार हैं आप. अगर आप अपने गुस्से को काबू कर लेते तो आज की नौबत नहीं आती. म्हणूनच आम्ही ठरवले खान साहेब, आता बहादुरगडात राहायचं नाही. ये क्या कह रहे हैं आप? जी दिल नहीं लगता हमारा, आणि तसही आमच्या सलामती विषयी शंका आहे आमच्या मनात. बहादुर खान खुद आपकी बहादुरी से परेशान है, हम परेशान हैं, और आप अपनी सलामती की बात कर रहे हैं. खान साहेब आमची तातडीने शहजाद्याशी भेट करून द्या. तुम्ही तसा वादा केला होता. हम भी यही चाहते हैं युवराज, लेकिन इस वक्त हालात बदल चुके हैं. हालात बदल चुके हैं? बहादुर खान ने आपके खिलाफ बादशाह सलामत से फरियाद की है, खलीता भेजा है. बादशाह सलामत खफा है. खफा है? इसलिए शहजादे से मिलना मुमकिन नहीं. याचा अर्थ शहजाद्याच्या भेटीसाठी तुमचा नकार आहे तर? एक काम हो सकता है युवराज, आपने मुगलों पर तलवार उठाई ना, अब मुगलों के लिए तलवार उठाई है. आम्ही मुगलांसाठी तलवार हाती धरावी? आप मनसबदार तो हैं ही, एक मुहिम कीजिए. कोई इलाका कोई किला जीत कर मुगल सल्तनत को दे दें तो आगे की बातें आसान हो सकती हैं. सोच में पड़ गए युवराज, सोचिए मत, तलवार उठाइए. मुल्क जीतेंगे, हम आपके साथ रहेंगे, और फिर बादशाह को भी लगेगा कि दोस्त ही निभा रहा है. शहजादे को हम लिख भेजेंगे, आपसे मुलाकात के लिए इजाजत मांगेंगे उनसे. खान साहब हमारा विचार करायला अवधी हवाय. हुजूर आपको क्या लगता है, शंभूराजे मुहिम के लिए तैयार होंगे? यकीनन होंगे मुल्ला अहमद, वह हमारी छावनी में आए हैं अपनी तलवार का तेज दिखाने, अपनी बहादुरी दिखाने. आपको भरोसा है? बिल्कुल, वो खड़े होंगे, और अगर शंभू राजे खड़े हो गए तो हम उन्हें खड़ा करेंगे स्वराज्य के खिलाफ. धमाका जोरदार होगा.
जबरदस्त धमाका होगा मुल्ला अहमद, और ऐसा धमाका होगा कि उसकी गूंज रायगढ़ तक सुनाई देगी। सुन भाई, सुन भाई, वो काहे तक मग चाल लिया? भारतका बहादूर गडावरून आबासाहेबांसाठी निरोप आलाय, आणि तो लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। पण आता कोण आणि कशाला? अव जावा की अनुभव राहावा महाराजांसमोर, तेच तर आमच्या मनात आहे। पण सकाळपासून थोरल्या मातोश्री त्यांच्या महालात आहेत, असं भाई मग कशाला कोण जात आहे? हंतेसनी भी ते आवडायचं नाही। धारात्या एक काम करशील, अव एक काय दहा सांगा की थोरल्या मातोश्री दालनाच्या बाहेर गेल्या की लगेच आम्हाला निरोप दे। जी देतो, पर आता तुम्ही जरा बसा आणि लेकराला दूध पाजा, लक्ष द्या त्याच्याकडे, येतो मी। धारात्या लवकरात लवकर हा निरोप आबासाहेबांपर्यंत पोचायला हवा, नाहीतर अडचणी उभ्या राहतील। आलोच मी। प्रदीप सुरू करायचा आहे, कराल का? करू की? किती पाहिजे? एक चरवी। कुणाला सुरू करायचंय? आपल्याच घरी। अहो मग करू की? किती जणांकडे घालता रतीप? चार पाच घर असतील। चार पाच घर आहेत आणि शंभूराजांकडे? हा तो आता सुरू झालाय। किती दिवसांपासून गडावर रतीप घालताय? हल्लीच। म्हणजे शंभूराजे गडावर येण्याआधी दिसला नाही कधीच? कुणाच्या घरी करायचंय हवन? किसके घर हवन करना है? हाँ हो, हमारे दिलेर खान साहब पूछ रहे थे, उनकी और शंभूराजे की जो दोस्ती है वो बरकरार रहे इसके लिए क्या किया जाएगा, इसके लिए वो यज्ञ मंत्र पठन वो करना चाहते हैं। करोगे? जी नहीं सरकार, हम तो केवल प्रसाद देते हो। जी वो भी बहुत बड़ा काम है ना? जी सरकार। एक दिन कभी हमारे लिए भी प्रसाद लेकर आना। जी जा सकते हो तुम। म्हणजे मातोश्री दालनातून बाहेर पडल्या? तू इथेच थांब, भवानीबाई झोपल्यात, त्यांना जाग आली की लगेच त्यांना झोका दे। भाई 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 तुम्ही बिन घोर जावा, आम्ही आलोच। जी अगं बाई, महाराजांना मुख्य गोष्ट विचारायचीच राहिली, काय करू आत्ता? नाही नको, विचारणच येतो। निरोप आहे, युवराज अडचणीत असल्याची शक्यता आहे। काय? हो आबासाहेब, युवराजाने त्या बहादूर खानास तलवार लावली, दिलेर खान सुद्धा नाराज झालाय, त्यामुळे कदाचित तो युवराजांना मोहिमेवर पाठवण्याची शक्यता आहे। सुन भाई, आम्हाला जुन्या गोष्टी उगाळत बसायच्या नाहीयेत। परंतु आबास, काहीही बोलू नका,
मिर्झाराजाशी तह केला तेव्हा आम्ही काय केलं होतं? मोगलांचं सैन्य घेऊन आदिलशाहीवर तुटून पडलो होतो. त्यालाच म्हणतात पाहुण्याच्या काठीनं साप मारायचा. तुम्ही लहान होतात तेव्हा, पण राणीसाहेब तर तेव्हा होत्या. त्यांनी हे सगळं मिर्झाचं राजकारण अगदी जवळ येऊन पाहिलंय. काय राणीसाहेब, आता त्याच तुम्हाला सांगतील साप कोण आणि पाहुणा कोण. पाहुणा म्हणजे मिर्झा दिलेर खान आणि साप म्हणजे आदिलशाही मुलुक. तो आम्ही मारला, आदिलशाही मुलुक आम्ही मारला. मिर्झा बरोबरच्या तहाची कागदपत्र नीट वाचा, त्याचा चांगला अभ्यास करा. आणि हो, राजाराम राजे नाही कागदपत्र दाखवा. हो, युवराजांनाही बरोबर असू द्या. सुनबाई, आलं लक्षात? हो आबासाहेब, येतो आम्ही. बोला राणी साहेब, काय येणं केलं? आम्ही काय येणं केलं? आठवलं की सांगा. यापुढे या महादेवाच्या दर्शनात येऊ नये. महादेवाचं दर्शन घ्यावे पण ते आदिलशाही मुलखातल्या. पाणी कसं टाकीन म्या? कुठून आणलं दूध? हे इथलं गवळ्यांची वस्ती आहे ना व, तिथलं. हा, म्हणजे ते शेडगाव आणि पेडगावच्या मंदी चिच्याच्या झाडाखाली. होय होय, बघू दूध. या दुधात तर रायगडाच्या पाण्याची मिलावट दिसते. नाही नाही, कोण आहेस तू? मी खबरा पोचवतो व्हय शंभूराज असत. म्हणजे मोगलांसाठी तलवार उचलणार? होय. दादासाहेब आहो, याचे कुठे कुठे आणि कसे कसे पडसाद उमटतील याची कल्पना तरी आहे का? होय अक्का साहेब, पण आमच्या राजकारणाचा भाग आहे तो. म्हणजे लढणार तुम्ही? आपल्या आबासाहेबांनी जे केलं तेच आम्ही करणार. आबासाहेबांनी काय केलं होतं? मिर्झा राजाशी पुरंदरचा तह झाल्यानंतर आबासाहेबांनी मुघल फौजेचं नेतृत्व केलं होतं, आदिलशाहीवर चाल केली होती आणि तब्बल 14,000 मुघल फौज मरणाच्या दारात नेऊन ठेवली होती. तेच करणार आम्ही. एवढं सोपं वाटतंय तुम्हाला? सोपं होईल अक्का साहेब, कारण आतापर्यंत आम्ही जसं जसं ठरवलंय तसं तसं दान पडत चाललंय. पण दादासाहेब, तुम्ही दोस्त म्हणून मिठी मारली आहे ती प्रत्यक्षात मगर आहे, मोगली मगर. आणि ती मगर दलदलीत तुम्हाला वाटेल तिकडे घेऊन जात आहे असं वाटतंय आम्हाला. अक्का साहेब, तशी थोडी जरी शंका आली ना
तर मगरीच्या माथ्यावरच्या चुंबळीवर घाव घालू आम्ही. चुंबळ ही मगरीची नाजूक जागा असते, प्राणभयानं तडफडेल ती. दादासाहेब, तुमच्या सामर्थ्याबद्दल आम्हाला किंचितही शंका नाही, पण एखाद्या डावपेचा त्या दिलेर खानाची सरशी होऊ नये. दिलेर खान म्हणजे धूर्त माणूस. म्हणजे दादासाहेब, तुम्ही मराठी सरदारांना फोडत आहात, त्यांना आपल्या स्वराज्याच्या बाजूला आणत आहात, पण उद्या जर तुम्ही मोगलांच्या बाजूने लढू लागला की तो दिलेर खान स्वतः सगळ्यांना सांगेल, बघा मतलबासाठी औरंगजेबाच्या विरोधात बोलतात आणि फायद्याची गोष्ट आली की औरंगजेबासाठीच लढतात, मग तेव्हा सोयीस्कररित्या स्वराज्य विसरतात. अकसाहेब, आम्ही काय करणार आहोत ते आत्ताच सांगू शकत नाही. तुम्ही फक्त बघत राहा. आबासाहेबांचा गनिमी कावा आमच्यात लोणच्या सारखा मुरलेला आहे आणि याच गनिमी काव्याच्या जोरावर आम्ही त्या दिलेर खानाची ससे उलपट करू. मग आम्ही निर्धास्त राहतो. फक्त एकच गोष्ट, तुमच्यामुळे स्वराज्याला कोणतीही तोशीस लागणार नाही एवढं जपावं. अक्कासाहेब, जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंत स्वराज्या विरोधात तलवार उचलली जाणार नाही. दादासाहेब, आपल्या आबासाहेबांनी तासलेल्या सह्याद्रीच्या काळ्या पत्थरावर चुकीचा मजकूर कोरायचा नाही आम्हाला. आमचा मजकूर एकच, शूर आबांचा शूर छावा. मुल्ला अहमद, जब गीदड़ की शामत आती है ना तो वो गांव की तरफ भागता है, और जब दुश्मनों की शामत आती है तब वो दिलेर खान साहब के पास आता है. बस उसी तरह से शंभू राजे हमारे पास आए हैं. शंभू राजे आए हैं. हमने भी तो यही कहा मुल्ला कि शंभू राजे हमारे पास आए हैं, हमारे पीछे खड़े हैं. अरे शंभू राजे, आइए आइए आइए, तशरीफ लाइए. कहिए शंभू राजे, क्या फैसला किया आपने, मुगलिया सल्तनत के लिए तलवार उठाएंगे? आम्ही मोहिमेवर यायला तयार आहोत. ये हुई ना बात, हमें पता था युवराज कि आप ना नहीं कहेंगे. वाह युवराज वाह, अब जिस दिन आप दिलेर खान साहब के साथ लड़ेंगे वो दिन दुश्मनों के लिए कयामत का दिन होगा. अब युवराज, यहाँ पर आपने महीन फतेह कर ली तो वहां पे बादशाह की नाराजगी खत्म. और युवराज, शहजादे भी आपसे मिलने के लिए बेकरार हो जाएंगे. क्या दिवसाची आम्ही वाट बघत आहोत. ये तो कितने भोले हो संभाजी, हमने कह दिया और तुमने मान लिया. बरसों हम एक दूसरे के दुश्मन थे, इतना भी नहीं सोचा हम पर एतबार ले आए, हम पर, दिलेर खान पर. फंस गया बेचारा. फंस गया. तुम्हारी जुबान और तुम्हारी तलवार दोनों बहुत तेज चलती हैं शंभू राजे, लेकिन तुम्हारा दिमाग यहाँ बहादुरगढ़ में दिलेरी नहीं दिखा पाया. मैंने कहा ना हुजूर, फंस गया बेचारा. फंस गया. मुहिम को हाँ कहने से कम ये तो सोचना चाहिए था कि मुहिम कहाँ और किसके खिलाफ है. शिवाजी राजे, तुम अपने लोगों के लिए, अपने मुल्क के लिए खूब लड़े हो और बड़ी बहादुरी के साथ लड़े हो. जिस बादशाह से तुम जिंदगी भर लड़ते चले आए हो, आज उसी बादशाह की फौजों के साथ तुम्हारा बेटा तुमसे लड़ने आ रहा है. तुम्हारा खेल, तुम्हारा स्वराज्य.